वटलेल्या झाडांवर पाणी शिंपडलं आणि झाडाला पालवी फुटली अशा पुराण कथा आपण कदाचित वाचल्या असतील, पण ठाणे महापालिकेनं मात्र हाच चमत्कार बहुधा नव्यानं करायचा ठरवलाय. ठाण्यातील हरिनिवास परिसरातील सर्कलमधील झाडांना पाणी देताना हा सगळा प्रकार उघड झालाय. बहुतांशी झाडं ही मृत अवस्थेत असतानाही त्यांना पाणी देण्यासाठी महापालिका खर्चातून टँकरद्वारे पाणी दिलं जात आहे. जवळपास 8,000 रुपये या टँकरवर खर्च केला जातो असं पालिकेतील सूत्रांनी सांगितलंय. परंतु हा सर्व पैसा म्हणजे पाण्यात जातोय असाच प्रकार आहे. हा सर्व प्रकार झी मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. या प्रकाराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी. पाणी वाचवा आणि पाणी वाचवलंच पाहिजे असा संदेश प्रत्येक महानगरपालिका देत असते आणि झाडे जगवा आणि झाडे जगवलीच पाहिजे असाही संदेश महानगरपालिका देत असते. परंतु आपण इथे आलेलो आहोत हरिनिवास सर्कलला. तुम्ही बघू शकता हरिनिवास सर्कलला इथे पाणी दिलं जात आहे एका टँकरनी, आणि ही टँकर जो आहे पाण्याचा टँकर आहे, ठाणे महानगरपालिकेचा पाण्याचा टँकर आहे. तुम्ही बघू शकता काही सुकलेली झाडं आहेत आणि या सुकलेल्या झाडांना पाणी देण्याचं काम इथे करण्यात येत आहे. म्हणजे ठाणे महानगरपालिकेचा पैशाचा चुराडा किंवा मग नागरिकांच्या पैशाचा चुराडा. हा जो टँकर आहे हा 8,000 रुपयांनी टँकर दिला जातो अशी माहिती आहे. आणि तुम्ही बघू शकता ही झाडं आहे त्या झाडांना पाणी देण्याचं काम सुरू आहे. तुम्ही बघू शकता ही झाडांची अवस्था काय आहे, अशा अवस्थांना पाण्याची गरज असते का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि असे अनेक ठिकाणी पाणी दिलं जात आहे आणि असा एक मोठा एक प्रकारचा हा भ्रष्टाचार असू शकतो. कारण की 8 ते 10 हजार रुपयेनी हे पाणी दिलं जातं, टँकर मागवला जातो आणि अशा तऱ्हेने झाडांना पाणी दिलं जातं. फक्त पाणी देण्याचा बहाणा असतो पण ती झाडं जगतात ती नाही जगत, ते झाडांची कॅपॅसिटी काय आहे, ती झाडं जिवंत आहेत का हेही पाहण्यात येत नाही आहेत. फक्त पाणी द्यायचं आणि बिलं घ्यायची असंच काम इथे दिसत आहे. मित्रा हा टँकर महानगरपालिकेचा आहे. थांबा जरा, आम्ही आमचं ते झाडांचं तर करू दे ना आम्हाला, जरा पाणी बिणी देतो. आम्ही रवनक ॲडव्हर्टायझिंगचं आहे, आम्ही स्मार्ट सिटीचं कामं करतो, म्हणजे ठाणे महानगरपालिकेचंच काम आहे. हां पाणी झाडे जगवा, झाडे वाढवा. नाही आता देतोय ना आम्ही पाणी, त्याच्यामध्ये ही झाडे जगलेली आहेत साहेब, मी गॅरंटी देतो, ही जगून दाखवतो तुम्हाला. या झाडांना पाणी देणं कितपत योग्य वाटतं आणि असा खर्च करणं कितपत योग्य वाटतं हा एक मोठा मुद्दा आहे आणि यातून मोठा भ्रष्टाचार बाहेर येऊ शकतो. खरंच एक खूप मोठी शोकांतिका आहे. एका ठिकाणी स्मार्ट बनतोय, दुसरीकडे अशी काही उदाहरणं समोर येत आहेत. त्यामुळे खरंच ठाणे महानगरपालिकेने गंभीर होण्याची गरज आहे. संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे.